मला वाटलं ते डोक्याशी संबंधित काहीतरी, पण ते डोकलाम होतं. अनेक भारतातल्या माझ्या अनेक माझ्या अनेक सहकाऱ्यांशी मी बोललो, मलाही कळत नव्हतं ते डोकलाम डोकलाम आहे कुठं. ते आहे आपल्या त्या काय हो कुठचा प्रदेश, भूतानमध्ये. भारत आणि भूतानच्या बॉर्डर आहे ते भूतानमध्ये, परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे, लष्कराच्यापासून सगळी गोष्ट आपल्यावरती आपल्याकडे असल्यामुळे, तिथे ते काहीतरी चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले, मग आपले लोक घुसले, मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं. आठवतं ना तुम्हाला, खूप दिवस सुरू होतं. आणि मग त्याच्यानंतर एक सगळं या सगळ्या फुलबाज्या आणि सगळी लावारीस पोरं सुटली होती. चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज प्रॉडक्ट्स बंद करा, चायनाची कुठचीही गोष्ट वापरू नका. मग सगळ्या दुकानदारांना धमक्या की चायनीज हे घेऊ नका, चायनीज ते करू नका. संध्याकाळी चायनीज खात होते. ए नीट बनव रे, मस्त बनव रे, नूडल बिडल. आपल्या एक रोजचं ठरलेलं असतं रे, आपलं काय त्यांचं ते तीन झाले की आपल्याला चायनीज लागतं. मग यांचं हे रात्रीचं हे चालू. पण चायनीज प्रॉडक्ट बंद करा, चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज गुड्स वापरू नका, वगैरे 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 चालू होतं. आठवतं तुम्हाला? आता मला प्रश्न आहे, वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनून आला? मग येडे का बनवताय आम्हाला तुम्ही? म्हणजे हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं, बरोबर की नाही? मग एकदा आम्हाला कळू तर दे, दुश्मन कोण आहे, आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे? हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या, आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी, हे गद्दार आहेत, देशद्रोही आहेत, हेच ठरवणार, पाट्या हेच लावणार, यांची लावारीस पोरं. खरंय, ते कोण काय असतात ते त्यांना आई ना बाप कोण आहे काय कळतच नाहीत. आणि मग खाली सगळ्या फुलबाज्या असतातच, एकाला एक फुलबाजी लागली की दुसरी पेटवून दुसऱ्या दुसऱ्याला लावते ती. आणि मग सगळ्यांचं झालं की घरी एकटे आपले फिरत बसतात. मला माहीत नव्हतं ते काय, मी काय ते बघत नाही, ते ट्रोल बिल वगैरे बघत नाही मी. आपले माझे व्यंगचित्रपण मी आपलं देतो ढकलून, नंतर काय करायचं कर, नंतर आपलेच लोक अनेकदा काम करतात त्याच्यावरती. एक गोष्ट सांगून ठेवतो, पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल, हलकासा विनोद असेल तरीही चालेल, विनोदही चालेल. पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या, घराबाहेर काढून मारायचे. आत्ताच सांगून ठेवतो, सरकारने आणि पोलिसांनी याची नोंद घेऊन ठेवावी. त्या भाजपवाल्यांची नाटकं खूप झाली आता, हे गेले 5 वर्ष या भाजपवाल्यांनी खूप नाटकं केली, आता कळलं का? आणि हे जर समजा कोणी असेल आणि त्याचा पुरावा पण बघा. मला वाटलं साहेबांनी शिव्या दिल्या असणार, तसं करू नका. त्या असल्या काही गोष्टी करू नका, कळलं का? त्याचे पुरावे तुम्हाला समोर सापडतातच, ते असतातच. परंतु ही गोष्ट नाही सहन करता कामा तुम्ही. आणि जे ढकले असतील ना त्यांच्यावर पण नजर ठेवा. पाच वर्ष या देशाला परेशान करून टाकले या लोकांनी. ते हिंदीतले रवीश कुमार असू देत, नाहीतर इथे अनेक लोक असू देत, अनेक पत्रकारांना ह्या प्रकारचे सगळे
शिव्या जातात, ते बिचारे पत्रकार पडतात, ते काय ही असे असली गोष्ट भूमिका घेऊ शकणार नाहीत. म्हणून आमच्या वाट्याला येतात. ते तुम्ही नक्की बघा टेलिव्हिजनवरती, हे ते असतात ते यूट्यूबवरती, रमेश कुमारांचे आणि त्या कोणते दुआ, विनोद दुआ यांचे शो बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या काय त्या कळायला लागतील. द वायर हे सगळं बघा तुम्ही. आणि बाकीचे ते काय, ते सगळे बाकीचे टेलिव्हिजनचे पत्रकार बंद करून टाकलेले आहेत. मी मध्यंतरी विचार करत होतो ते चाटे क्लासेस बंद कसं झालं, नंतर कळलं मला ते दिल्लीत सुरू झालं. दिल्लीतले आपले यांचे पत्रकार सगळ्या चॅनलचे चाटे क्लासेस चालू आहे आपले. पण या देशातल्या या पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत. ही गोष्ट इतकी आपण गंमत म्हणून नुसती घेऊन चालणार नाही. तुमच्याकडे, तुमच्यापर्यंत, तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनलवरनं तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत. तू काय दिल्लीला जाणार काय? परत उद्या यायचा साहेब तिकीट. इथलं बघू आपण आपलं. हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे मी जे बोलतोय, मला काय सहज आलेला तो झटका नसतो. मला या सगळ्या गोष्टींवरती जे प्रश्न पडतात, हे प्रश्न मला असं वाटतं तुम्हाला पण पडले पाहिजेत. तुमच्याशी ज्यावेळेला लोक बोलतात त्यावेळेला तुम्ही हे त्यांना बोललं पाहिजे, तुम्ही हे त्यांना सांगितलं पाहिजे की काय चाललं आहे.